राहुलजींच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. भाजपवाल्यांनो गळा काढणे बंद करा. ॲडव्होकेट यशोमती ठाकूर कडाडल्या. काँग्रेसचे आणि देशाचे विरोधी पक्षनेते माननीय राहुल गांधी यांच्या विधानाचा विपर्यास करून गळा काढणे बंद करा. राहुलजींच्या केसालाही धक्का लावण्याचा विचार करू नका असा सज्जड इशारा काँग्रेसच्या नेत्या आणि माजी मंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी दिला आहे. राहुल गांधी यांनी आरक्षणाबाबत केलेले वक्तव्य समजून न घेता जनतेची दिशाभूल करत राहुल गांधींना बदनाम करण्याचा भाजपचा डाव आहे असा आरोप ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी केला. यावेळी बोलताना ॲडव्होकेट ठाकूर पुढे म्हणाल्या की काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या भाजपने सुरू केलेले आंदोलन म्हणजे राहुल गांधींना बदनाम करण्याचा भाजपने विडा उचलला आहे. अर्धवट गोष्टी ऐकायच्या आणि जाणीवपूर्वक अर्धवटासारखे वागायचे हा भाजपचा शिरस्ताच आहे असेही त्या यावेळी म्हणाल्या. राहुल गांधींचं वक्तव्य पूर्ण ऐकलं पाहिजे. ज्या दिवशी देशात पूर्ण समानता येईल त्या दिवशी काय चित्र असेल कुणालाही कशी आरक्षणाची गरज भासणार नाही असे राहुलजी यांनी म्हटले होते. मात्र या देशात भाजपवाल्यांना समानता आणायची नाही. राहुल गांधी यांची बदनामी खपवून घेणार नाही. जनतेची दिशाभूल करून देश भरकटला जाणार नाही. त्यामुळे तुमची नौटंकी बंद करा. राहुल गांधी यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. पण लक्षात ठेवा राहुल गांधी यांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही असा सज्जड इशारा आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी दिला आहे. हो म्हणजे एकीकडे त्यांच्याबद्दल चुकीचं बोलायचं आणि दुसरीकडे तुम्ही राहुलजींना जीवे मारण्याची धमकी द्यायची. राहुलजींना हात तर लावून बघा मग बघा काय होतंय. अजिबात सहन केला जाणार नाही. राहुलजींच्या जीवाला जर काही झालं तर जे सत्तेमध्ये आहेत ते जबाबदार राहतील असं मी ठामपणे बोलते. नाही राहुल गांधींना बदनाम करण्याचा त्यांनी विडाच उचललेला आहे. अर्धवट गोष्टी ऐकतात आणि अर्धवटासारखे वागतात एवढं राहुलजींना घाबरायची गरज नाही आहे. पूर्ण वाक्य आपण ऐकलं पाहिजे आणि पूर्ण वाक्यामध्ये असं त्यांनी म्हटलेलं आहे की ज्या दिवशी समानता येईल त्या दिवशीचा विषय आपण करू. पण भाजपवाल्यांना समानता आणायची नाही आहे मग या सगळ्या गोष्टी करण्याचा उगाच कशासाठी. मागच्या वेळेला असं स्टेटमेंट काहीतरी केलं होतं आलूचं सोन्याचं तेही पूर्ण वाक्य सांगितलेलं नाही. आजही पूर्ण वाक्य सांगत नाही आहे. हे असं अशा गोष्टी करून चालत नाही. ज्यांनी बलिदान दिलेलं आहे त्या घराण्यातले ते आहेत. काँग्रेसचे ते पाईक आहेत. तुम्ही लोक फक्त बदनामीसाठी काही कराल तर कोणी खपवून घेणार नाही. देशातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे काय झालेलं आहे आणि काय बोलतात. म्हणून देश काही भरकटलेला जाणार नाही आहे. तुमची ही नौटंकी बंद करा भाजपवाल्यांना.